त्याबद्दल आज हे आपल्याला काय माहिती सांगतात ते पाहूया. नमस्कार. तुम्ही ह्या दोन्ही मल्लांचे वस्ताद गुरु असं म्हणलं जातं. त्या दोन्ही मल्लांचं प्रॅक्टिस सराव तुम्हीच घेता असं आम्हाला समजतंय. आणि ह्या दोन्ही मल्लांच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकाल आमच्या चॅनलला, त्या लोकांना तमाम तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल ह्या दोन मल्लांच्या बाबत काय सांगू शकाल, आणि ह्या दोन्ही मल्लांच्या मध्ये तुमचा आशीर्वाद कोणाला राहतो? आमचं कसं दोघांचं दोघेही महान दर्शन लहानाचे मोठे झालेले आहेत. जास्त आमच्या नागपूर जिल्ह्यातले आहे आणि गेल्या घेतला पहिला माहिती पण जास्त म्हणजे आमचे लहानपणापासून आम्ही शरीरावर वगैरे त्यांचे वडील वगैरे म्हणजे घरगुती संबंध आमच्या आहे आणि हर्षित सगळी रागता सगळं आमच्या विषयी 3 वर्षापासून आलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघांना आशीर्वाद देणार की असं नाही की बाबा की शैलेशला असं गेलं असं गेलं त्याला शैलेश तसं दोघांना की नाही. जास्त करून आमचं जास्त टार्गेट होतं की मला किसीने आमच्या 2020 खालीच पाहिजे कसले करतो आणि 6 वर्ष हे करतोय आणि जास्त करून आमच्या चौक्यांसाठी आम्ही हे खेळतात त्या खेळतात की बाबा रबोर पोरसाठी आम्ही रात दिवस करून आम्ही कष्ट करून त्यांच्यासाठी काय आम्ही त्यांचे हे करायसाठी मी एवढं त्या खेळत आहे की बाबा मी प्रत्येक पोरांची पॅटी चेंज करण्याची गरज गेलो कधी कुठं कधी कधी नाही कधी सपाटे नाही कधी म्हणजे प्रत्येक कसं मी चेंज करत गेलो. त्याच्यामुळे मी आत्मविश्वास देत होतो की मी बाकीच्या मीडियाला बोलवू शकत नव्हतो की बाबा आम्ही काय नाही झाल्यानंतर मी सक्सेस करणार होतो की बाबा मीडियाच्या समोर बोलणार होतो. अच्छा, आता ह्या दोन्ही मल्लांचं तुम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर लक्ष ठेवून ह्या दोन्ही मल्लांच्यासाठी आपण काय काय तयारी केली, काय काय सराव तुम्ही करून घेतला? त्यांच्यामध्ये आम्ही बाबा सपाट्या स्क्रीन टाईम प्रॅक्टिस रनिंग पी टी उचला उचली पायऱ्या वगैरे सगळं सगळं केलं आणि त्यानंतर आमचे मित्रांनी आता म्हणजे सगळेच आहेत राहुल ऑलरेडी वर्षवी त्यांनी बार बार सांगायचे की नाही बाबा तुम्ही ऑलिम्पिकचं टार्गेट ठेवा, एशियन चॅम्पियन्स ठेवा, वर्ल्ड चॅम्पियन्स ठेवा. मग त्याच्यामुळं रामलालांनी सांगितल्यामुळं ह्यांना आम्ही त्यांना पुढे गॅर करायचे की बाबा तुम्ही असं नाही असं सांगितले नानांनी कसं नाही नाना स्वतःही त्यांना सांगायचे टेक्निक शिकवायचे असं नाही असं खेळानंतर असं होतंय तसं नाही तसं खेळा मग त्याचं मग आम्ही नानांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांना बाकीचे हे करायचे नाना वारंवार म्हणायचे की प्रॅक्टिस आज तुम्ही चेंज केली पाहिजे काही ना काही चेंज केलं तेच तेच नको सपाटे म्हणा बैठक म्हणा बार बार तेच नाही इंटरेस्ट म्हणजे नेमाने चेंज केली पाहिजे प्रॅक्टिस. त्यामुळं राहुलांना आम्हाला सांगायचं बाकी सिनियरना बोलत नव्हतो नाना की म्हणजे नको त्यांना सांगा तुम्हीही करा त्यामुळे मी चेंज करायचो भीती भीतीने चेंज करायचो प्रॅक्टिस किंवा चला पप्पा काय म्हणतील का काय ते काय म्हणतील का तरी मी चेंज करायचो गपचिप ती नसली आली मी पोरगणीला डायरेक्ट बिन सपाटे म्हणतो डायरेक्ट मी पर्वतीला कधी घेऊन जायचो पहिले म्हणजे कुठं प्रत्येक ठिकाणी मी चेंज केले मग तेव्हा पोरांना ते जास्त अजून ग्रुप आला की मी आम्ही काय ते करणार मग वाजता वाजता मला म्हणायचे की तुम्ही शिकाल नाही का प्रॅक्टिस अशी घ्या तशी घ्या. आता बाकी जे आमचे आहेत वरिंदर सिंग कोमल आहे सुनील बापू आहे सुनील रसकर आहे प्रकाश गोरपडे बदामन दोन म्हणजे ज्ञानेश्वर गोचडे म्हणजे बाकी सगळे आहेत असे हां तर त्याच्यामुळं हे आम्ही सगळ्यांनी त्या केलतात आणि सगळ्यांनी जास्तपेक्षा मी जास्त करून सगळ्यांना हे केलं की बाबा नाही काय करायचं दाखवून द्यायचं आपल्याला की महाराष्ट्राला आणि सगळ्यांनाच आपण 2020 संपलेला जे ऑलिम्पिकचं टार्गेट होणार नाही 2024 कसं होईल असं महाराष्ट्रातला कुठलाही पहिलवान जाणार किंवा आंतरराष्ट्रीय मधला जाऊ किंवा महाराष्ट्रातला कुठल्याही तालुक्याला जाऊ त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना हे करतो विचारतो. आज तमाम कुस्ती शौकीन आज काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राकडे लक्ष लागून राहिले परंतु दोन्ही म्हणजे एकाच तालमीत असल्यामुळे कुस्ती शौकनाच्या मध्ये जी चुरशीची जी भावना होती ती भावना जरा आज म्हणजे तुझं सावड थोडस त्यांचं नाराज आहे पण तुमच्यामध्ये आज आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलामध्ये काय वातावरण आहे? आज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये सगळे जिल्हा स्पर्धेत आहेत काय लावले असेल त्यांनी पटकड्या म्हणा किंवा काय असेल ते सगळे सगळ्यांनी आणि जास्त करून महाराष्ट्रातल्या सगळ्यात आशीर्वाद होता सगळ्यांवर की हर्ष सदगीर होईल किंवा गणेश जगताप होईल किंवा म्हणजे असे दोन नाव होते शैलेशचं एवढं नाव नव्हतं का तर म्हणजे प्रॉपर गिरको किंवा आर्मीत जाऊन थोडंसं शैलेश आमचा दिला जातं त्याच्यामुळे महिनाभरात आम्ही आमच्या चुलत्याने काका पवारां गोविंद पवारांनी त्यांनी वारांना सांगलो आणि त्यांनी त्यामुळे त्याला फिट केला की तू काही करू शकतोस गिरकोचा प्लेअर आहे तू काही बी करू शकतोस क्षणाच्या शेवटपर्यंत कुस्ती तू आणू शकतोस तू जगू बी शकतोस असं त्यांना वारंवार मला फोन यायचा गप्पांचा की असं नाही असं कर तू तसं सांग त्यांना असं नाही तसं करायला लाव मग मी त्यांना तसं माझ्या रेस्टमध्ये आले तर सांगायचो की असं नाही असं सांगितलं पण तसं नाही तुम्हाला तसं करायला सांगितलं त्याप्रमाणे मी कुस्ती त्यांची पुढची तशी चालवायचो मी. आज संपूर्ण कुस्ती स्पर्धा पाहिली तर धोकादायक खेळ हा फक्त शैलेश शेट्टीनं केलेला आहे.
आणि शैली शेळकेचं हा कुस्ती शौकनांच्यातनं जे अंदाज बांधले जात होते त्या अंदाजामध्ये शैले शेळके आणि हर्ष सदगीर या दोघांचेही नाव नव्हतं. हे तर खरं ह्या मराठी स्त्री कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. जे तर्क वितर्क लोक बांधले जातात तो डाव नेहमी पलटी होतो. ते मैदान म्हणजे हे मराठी कुस्ती परिषदेचे जे आयोजन केलेलं मैदान असतं ते मैदान. आणि या मैदानामध्ये उद्याही जे तर्क वितर्क जे बांधलेले आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओच्या फिल्ममध्ये पाहूया. धन्यवाद.